आत्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठल विठल हलो 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 विठल 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 ऐशी जोडी करा राम कंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास नासिवंताटी प्रिया पुत्र धन बीज जाचा सीन तिची फळ प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार कडव्याचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज मानवी जीवनात आलेल्या जे काही लोक आहेत त्यांना आपल्या जीवनामध्ये काय जोडी करायची काय मिळवायचं त्याचं चिंतन या अभंगामध्ये महाराज करतायत. तेव्हा आजचा हा नाम सप्ताहातला आरंभाचा दिवस आहे. सर्वांना कल्पना आहे आजपासून या ठिकाणी नाम सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे आणि तो कोणत्या निमित्ताने आहे हे देखील माहिती आहे की आपल्या येथील आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शत्रुघ्नबुवा हिंगणे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू श्रीरामबुवा हिंगणे आणि अरुणबुवा नाही अरुणबुवा हिंगणे यांनी आपल्या मातोश्रीच्या या वर्षश्राद्धानिमित्ताने आणि वर्षश्राद्धाची तपपूर्ती म्हणजे 12 वर्ष होऊन जाय मातेला जाऊन होऊन झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने आपण काहीतरी त्यांना पुण्य समर्पित करण्याकरता आणि कार्यक्रम केला पाहिजे अशी असं ठरवलं आणि सर्वांच्या मनात भगवंतांनी सात्विक प्रेरणा निर्माण करून एक दिवसाचा कार्यक्रम न करता 7 दिवस या ठिकाणी हा उत्सव त्यांनी एवढ्याच करता केलेला आहे. जितकं जास्तीत जास्त पुण्य होईल तितकं आपल्या मातापित्याला समर्पित करून त्यांना सद्गती प्राप्त व्हावी याकरता हा उत्सव आहे. मला वाटतं असे बरे थोडेच लोक सापडतील आपल्याला की 12 वर्षानंतर देखील आईवडिलाची आणि स्मृती ठेवणं आठवण ठेवणं बहुतेक 1 वर्षात मोकळ होतात लोक. वर्ष श्राद्ध केलं की मोकळे होतात परंतु या ठिकाणी वेगळंच पाहायला मिळतं. 12 वर्ष झाले तरी देखील आपल्या मात्याची पित्याची स्मृती जागृत त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकरता त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी सप्ताहाचा केलेला आहे आणि सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आहे. याच्यानंतर मोठमोठे महाराज विद्वान लोक इथं येणार आहेत आपल्या गावाला सर्व आणि ही खरी पर्वणीच आहे आपल्या गावामध्ये आणि सप्ताहाची सात संगत करणारे या ठिकाणी गायन करणारे आमचे हरिभक्तीपरायण भारत महाराज आणि त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज लांडे यांच्या या सुमधुर वाणीने या कार्यक्रमाला विशेष रंगत या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि वादनकार तर उत्कृष्टच आहे. हरिभक्तपरायण शुभम महाराज वानखडे उत्कृष्ट वादनकार आहेत आणि असेही संगती 7 संगतही आहे. टाळकरी सुंदर आहेत आणि ऐकणारे काही कमी आहेत का इथं? ऐकणारे महाराज जुने ऐकणारे लोक आहेत या ठिकाणी आणि मला वाटलं पहिला दिवस आहे तर फार थोडे लोक येतील कारण फवाऱ्याची धामधूम आहे. कदाचित लोक कमी येतील परंतु नाही हे तिंत्रव आहे तिंत्रव लक्षात. आणि
या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे संस्कार लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना ते संस्कार लाभलेले आहेत. आणि सर्व कार्यक्रम 12 महिने या ठिकाणी होत असतात. मी बरेच वेळा इथं कार्यक्रमाला येत असतो आणि असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज सुरुवात होत आहे. तेव्हा आपल्या माता पित्यांच्याकरता आपण काहीतरी पुण्य समर्पित केलं पाहिजे असं शास्त्रवचन आहे, लक्षात घ्या. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे. हे दिवस का साजरे केले पाहिजे तर त्याचं कारण असं आहे की आपल्या शास्त्रामध्ये जे माता पिता ज्या तिथीला जातात त्या तिथीवर त्यांच्याकरता काहीतरी सत्कर्म करणं, त्यांना पुण्य समर्पित करणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे. प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे आणि त्यालाच पुत्र म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करवती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपले आईवडील ज्या तिथीला जातात ती तिथी आणि आपण चांगल्या प्रकारे संपन्न केली पाहिजे, त्यांना पुण्य समर्पित केलं पाहिजे अशी श्रद्धा आहे. आणि श्राद्ध हे श्रद्धेने केलं जातं. यात श्रद्धेनं क्रियते तात तत् श्राद्धम. जे श्रद्धा असली पाहिजे त्या श्रद्धेने आपण हे केलं पाहिजे आणि त्यांना ते समर्पित होतं ही आपली श्रद्धा आहे, भावना आहे. आणि हे शास्त्रसुद्धा सांगतं, कारण हे कार्यक्रम मोठमोठ्या लोकांनी केलेले आहे, मोठ्या मोठ्या लोकांनी. आपण का करायचं त्याचं कारण आपले जे पूर्वज आहेत, प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांच्या करता पिंडदान वगैरे केलेलं आहे. मग ते अशा लोकांनी जर केलं तर आपण केलंच पाहिजे ना. कौरवाचं पिंडदान धर्मराजाने केलं. एवढे मोठे मोठे मंडळी जर ते आपल्या पितरांकरता जर करतात, आपलंही कर्तव्य आहे, आपण केलं पाहिजे आणि श्रद्धेने केलं पाहिजे. त्याच्यात शंका घ्यायचं काही कारण नाही. डोकं लावूच नाही इथं. लोक डोकं लावतात नाही, तिथं डोकं लावतात. इथं केलं तिथं त्यांना कसं मिळत असेल. पिंड तर इथंच राहतो, कर्म तर इथंच केल्या जातं, वाडवडील तर पुवर जातात, त्यांना तिथं कसं मिळतं. आता हे जे शंका आहे हे तुमच्या आमच्या या अलीकडच्या दृष्टीतून हे आलेली शंका आहे. वास्तविक ही ईश्वराची सृष्टी आहे. ईश्वराच्या सृष्टीतले नियम हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत, लक्ष आपल्या बुद्धीच्या. म्हणूनच त्याला शास्त्र म्हणतात ना. अज्ञात ज्ञापकत्वात शास्त्रस्य शास्त्रत्व. जे आपल्या बुद्धीला कळत नाही, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे, ते कळवून देण्याकरता शास्त्र आहे. आणि फक्त आपलं एकच कर्तव्य आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आणि आपण ते करायचं. कोणाचं ऐकायचं नाही, ते लोक काही म्हणून, परंतु आपण ते केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा सुंदर उपक्रम केलेले आहे. आणि एक लक्षात घ्या, का केलं पाहिजे त्याचं एक कारण सांगतो. प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये आपण जे जन्माला येतो ना, जन्माला आल्यानंतर तिघांचे कर्ज घेऊन येतो. किती? तिघांचे कर्ज घेऊन येतो. जन्माला येतानाच कर्ज घेऊन येतो आपण. आता बँकेचं काढतो ते नाही, ते जन्माला येतानाच कर्ज आहे आपल्यावर. कर्ज आहे. एक कर्ज आहे देवाचं, दुसरं कर्ज आहे ऋषींचं, आणि तिसरं कर्ज आहे माता पित्यांचं. या तीन लोकांचं कर्ज आहे आपल्यावर आणि ते कर्ज घेऊन आपण जन्माला येतो. आणि चौथं कर्ज सांगू का, ते शास्त्रात नाही, पण चौथंही कर्ज आहे. आज 15 ऑगस्ट आहे म्हणून सांगतो. आज चौथं कर्ज आहे देशाचं. ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशाचं आपण काहीतरी घेणं लागतो आणि म्हणून त्याचं देखील कर्ज आहे. आणि म्हणून त्याकरता हे कर्ज आपण फेडले पाहिजे. कर्ज फेडले पाहिजेत. बरं, आता कर्ज फेडायचा प्रयत्न केला तर हे कर्ज काही सामान्य नाहीत महाराज. देवाचं कर्ज, साधू संतांचं कर्ज, माता पित्यांचं कर्ज. तुम्ही किती कर्ज फेडण्याचा प्रयत्न जरी केला ना तर त्या कर्जातून आपली मुक्तता होत नाही. एवढं कर्ज आहे, त्याचं कारण आहे महाराज. ते कर्ज आपण फेडूच शकत नाही. त्यांचे जे उपकार आहेत ना,
त्या उपकारातून आपण उत्तीर्णच होऊ शकत नाही. देवाचं कर्ज, ज्याने जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. हे जीवन आपल्याला ज्याने दिलेलं आहे हे काही कर्ज हे फेडू शकतो का आपण? नाही. ज्याने जीवन दिलं हे एक कर्ज आहे त्याचं. साधू संतांनी आपल्याला ग्रंथांच्या द्वारा आपल्याला जे शिकवणूक दिलेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं देखील आपल्यावर काय आहे, कर्ज आहे. आणि तिसरं माता पित्यांचं कर्ज आहे. म्हणून कृतज्ञता, म्हणून कृतज्ञता म्हणून आपण त्यांचं कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो, आता एक लक्षात घ्या, कर्ज फेडता येत नाही खरी गोष्ट आहे. ते एवढे कर्ज आहे की आपल्या शरीराचं कातडं करून त्यांच्या पायात जोडा जरी घातला तरी ते कर्ज फिटू शकत, कर्ज फिटतच नाही ते. मग फेटत नाही म्हणून फेडूच नाही का? लक्षात घ्या, फेडूच नाही का? नाही. लक्षात घ्या, कोणतंही कार्य आपल्याकडून होतच नाही मग ते करू नाही का? केलं पाहिजे. लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपल्या करायची असेल तर ते करण्याच्या अगोदर ते सोडून देणं हे महापाप आहे. करण्याच्या अगोदरच सोडून देणं हे महापाप आहे. हो, करावं, केल्यानंतर त्याच्यात अपयश आलं तरी चालेल. कर्म करावं ते, अपयश आलं तरी चालेल, ते अभिमानास्पद आहे. भूषणावं आहे. कल्पना करा, पंढरपूरला पायी दिंडीत जायचं आहे, पायी दिंडीत जायचं आहे हे ठरलं आपलं. पण लोक पहिल्यांदाच करतात, बाप बाप काय ऊन आहे आणि इतक्या दूर कसं जाता येईल, हे करता येईल, आपल्याकडून चालणं होईल काय, अमुक होईल काय, लगेच काय करतात ते तिथं गेले ते म्हणतात नाही आमच्याकडून जमत नाही. लक्षात घ्या, हे दोषास्पद आहे. दोषास्पद आहे. जा वारीमध्ये, जा जितक्या दिवस जाता येईल तितक्या दिवस जा. ज्या दिवशी तुम्ही दिंडीत खाली पडाल त्या दिवशी घरी आले तरी चालेल. एक अभिमानानं सांगता येईल, गेलो मी 10-12 मुक्काम का होईना गेलो हे अभिमानानं सांगता येईल. आणि म्हणून याकरता कोणतंही कर्म करत असताना ते केलंच पाहिजे. होत नाही म्हणून सोडून देणे हे दोषास्पद आहे. केल्यानंतर त्याच्यात अपयश आलं तरी चालेल, पण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं या चौघांचं कर्ज आपल्यावर आहे, ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कसं का होईना, पण करण्याचे प्रयत्न का, त्याच्यात कृतज्ञता असते. कृतज्ञता, उपकार ज्यांनी केलेले आहे त्याच्यातून काहीतरी थोडाफार उतराई होण्याकरता आपण त्यांच्याकरता केलं केलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण त्यांच्यापासून आहोत. लक्षात, मी एका घरी मुक्कामी होतो, कार्यक्रमाला गेलो, श्रीमंत माणूस होता, मुक्कामी होतो, मुक्कामी असले आता काय महाराज, आम्हाला मुक्कामी कुठे राहावं लागतं, कीर्तनकाराची फार अवस्था बिकट आहे, बिकट. कारण तारीख घेणारा एक वेगळाच असतो आणि भेटणारा दुसराच असतो, जेवण तिसऱ्याच्या घरी असते आणि कीर्तन झाल्यावर झोपायला पाचव्याच्या घरी. आणि अशी अवस्था, मग एका श्रीमंताच्या घरी माझी व्यवस्था केली, मी झोपलो, सकाळी उठलो आणि तोंड धुत नाही तर लगेच त्यांनी सांगितलं, महाराज चला. आलो मी, महाराज आता तू श्रीमंतच माणूस, हे बघा म्हणे, इथून शेती जी लागते आपली ते ओढ्यापर्यंत आपली शेती आहे, मध्ये कोणी नाही, इथं आपलीच शेती आहे. हे ट्रॅक्टर उभं आहे ते आपलंच आहे, हे फोर व्हीलर आपलीच आहे, मोटरसायकल दोन आहेत, बैल हे एवढे बांधलेले आहे ते आपलेच आहेत. हो, म्हटलं आता एवढं भगवंतांनी याला दिलं, याचं कौतुक केलंच पाहिजे. कारण कोठे काही, कोठे काही एक आहे, एक नाही, काही ठिकाणी एवढं सापडत नाही, पण याला भगवंतांनी एवढं दिलं तर याचं कौतुक करायला काही हरकत नाही. मग कौतुक करायला जाणार तितक्यात त्यानं दुसरा अध्याय सुरू केला, अथ द्वितीयोध्याय हा. दुसरा अध्याय म्हणजे, महाराज हे एवढं जे आहे ना, हे सर्व एवढं ते माझ्यापासून, ते आपल्यापासूनच आहे. वडिलाच्या वेळेस काही नव्हतं, वडिलाच्या वेळेस काही नव्हतं, होतं ते सर्व वडिलाने गमावून टाकलं. हे जेवढं आलं ते आपल्यापासून, गाड्या आपल्यापासून, बैल आपल्यापासून, शेती आपल्यापासून, हे आपल्यापासून, ते आपल्यापासून. तू आपल्यापासून आपल्यापासून म्हणत गेला, म्हटलं सद्ग्रस्ता हे तुझ्यापासून जरी असलं पण तू त्याच्यापासून आहेस हे लक्षात ठेव.
तू त्याच्यापासून आहेस, तू बापापासून आहेस म्हणून तुला एवढं कमावता आलं. त्याने जर तुला जन्मच दिला नसता एवढं तुला कमावता आलं असतं काय, एवढं मिळवता आलं असतं काय? म्हणून त्यांनी तुला जन्म दिला हे त्याचे कृत उपकार मानलं पाहिजे. आणि म्हणून याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आई वडिलांचे फार उपकार आहेत. आणि म्हणून त्याकरता आपल्या जीवनात जेवढं होईल तेवढं आणि त्यांना पुण्य समर्पित करण्याकरता हे केलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी या तिन्ही चारी भावांनी या ठिकाणी हा सुंदर अशा प्रकारचा उपक्रम केलेला आहे. आणि त्यामुळं गावातल्या लोकांनाही देखील पर्वणी आहे कथा श्रवण करण्याची. आणि मला देखील त्यांनी या कीर्तनाची पहिल्या दिवसाची ओपनिंगची तारीख दिलेली आहे, त्याच्यामुळं मला मी धन्य समजतो. कारण ओपनिंगला कोणालाही पाठवत नसतात. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल आणि पहिल्याच दिवशी एवढे मोठे स्तोते. आणि सांगू का, खरं सांगू का, सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचे जे श्रोते असतात ना ते खरे श्रोते असतात. पहिल्या दिवसात जे हजर राहतात ना ते खरे श्रोते असतात. मग बाकीचे जसं होईल तसं जमत असतात, त्या गर्दी करत असतात, तो भाग वेगळा. पण खरे श्रोते आहे तुम्ही, पहिल्याच दिवशी हजर झालेले आहे. म्हणून तुम्ही देवरूप असणारे सर्व श्रोतुवर्ग, तुमच्या चरणी मी मनापासून आणि तुमचं अभिनंदन करतो. आणि सर्व टाळकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि महाराजांच्या अभंगाकडे आणि चिंतना करते वळतो. विठ्ठल हॅलो विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल. तुकाराम महाराजांचा हा चार कडव्याचा असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज मानवी जीवनात आलेल्या जीवाला आणि एक उपदेश करतात, एक सूचना करतात की जीवनामध्ये तुम्ही जन्माला आलेले आहे. जन्माला आल्यानंतर मनुष्य जीवन हे एकच असं जीवन आहे की त्याला मिळवता येतं. माणसाच्या जीवनातच मिळवता येतं. बस मानवेतर जेवढे काही प्राणी आहेत त्यांना मिळवता येत नाही. मिळवण्याची ताकद क्षमता शक्ती फक्त माणसाच्या जीवनात आहे. आणि म्हणूनच आणि कहे ज्ञान नाही मोठे नाही मोठे आणि कहे ज्ञान नाही नाही कुठे. मनुष्य जन्मामध्येच हे एक आहे मिळवण्याची शक्ती आहे. आणि म्हणून याकरता माणसाच्या जीवनात मिळवलंच पाहिजे, मिळवलंच पाहिजे. पण काय मिळवलं पाहिजे, कसं मिळवलं पाहिजे, कशाने मिळवलं पाहिजे याचं चिंतन या अभंगातून तुकोबाराय करतात. लक्षात घ्या, संत महात्मे जे भूतलावर आले ते एवढ्याच करता आले. कशाकरता, तुम्हा आपल्याला सन्मार्गावर लावण्याकरता. तुम्ही आपण सर्व जीव या जगामध्ये फिरत असताना कोण कोण्या रस्त्याने जाईल याचा पता नाही. जो तो धावतोय, जो तो चाललेला आहे, थांबलेला कोणीच नाही. खूप धावत आहेत पण एक लक्षात घ्या, धावणं चाललेलंच आहे सर्वांचं. थांबणं तर जमतच नाही या काळामध्ये, थांबणं जमतच नाही. गेलंच पाहिजे पण एक लक्षात घ्या, गेलं पाहिजे, धावलं पाहिजे पण नेमकं कुणीकडे याचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. कुणीकडे दिशा कोणती, आपल्याला दिशा कळली पाहिजे. हे मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे, कुणीकडे जाऊन
आपल्या जीवनाची अधोगती करण्यापेक्षा आपण कुणीकडे गेलं पाहिजे याच्याकरता मार्गदर्शन तुकोबाराय याकरता आले. तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठाहून इथं आलो ते एवढ्याच करता आलो की जे जीवांना कळत नाही या जीवांना मार्गदर्शन वाट दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि सांगू काय, संतांनी महाराज आपल्याला आळंदी पंढरीची वाट दाखवली नसती तर महाराज संसारानं आपली वाट लावली असती. लक्षात घ्या, हां, संसारानं वाट लावली, कित्येकाची वाट लागली महाराज संसारानं. वाट लागली हे त्यांना कळत नाही, ही वाट लागली तरी या वाटेला येत येत नाही कारण त्यांना वाटतच नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून याकरता संत महात्म्यांनी परिश्रम घेतले आणि तुमच्या आमच्या जीवनाला योग्य वाट दाखवून यांच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे याच्याकरता संत महात्मे या ठिकाणी येतात. इथं आल्यानंतर त्यांनी बघितलं आड राणी, आड रानानं धावतंय आणि या आड रानाने जाणाऱ्या लोकांना या मानवी जीवनाची किंमत कळत नाही. आणि म्हणून याकरता त्यांनी आपल्या जीवनामध्ये डोंगरा एवढे दुःख सहन करून आपल्या हाती ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे दिव्य रत्न दिले महाराज. तुम्हाला वाटतं का हे गाथा ज्ञानेश्वरी सुखासुखी भेटले काय? नाही महाराज, त्यांना जीवनामध्ये काय करावं लागलं हे ज्ञानेश्वरी गाथा तुमच्या आमच्या हातात देण्याकरता त्यांना जीवनात किती दुःख केवढा त्रास भोगावा लागला का त्याचं कारण आहे महाराज. तुमच्या आमच्या जीवनामध्ये या गाथा ज्ञानेश्वरी याचं कल्याण त्याच्यात सामावलेलं आहे तरी लोकांना कळत नाही महाराज. लक्षात घ्या, आपल्याला कीर्तन आवडते, आपल्याला कीर्तन आवडते, कीर्तनातलं आवडत नाही. कीर्तनातलं आवडत नाही, राम आवडतो पण रामाचं वागणं आवडत लक्षात, राम आवडतो पण रामाचं वागणं आवडत नाही. गाथा ज्ञानेश्वरी आवडते पण गाथा ज्ञानेश्वरीतलं जगणं आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तन मनोरंजनाकरता नाही, कीर्तनामध्ये आपल्याला कीर्तनामध्ये येऊन कीर्तन श्रवण करून ते मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. मनापर्यंत पोचलं पाहिजे, वरवर नाही. वर किती पाऊस पडला मुळापर्यंत जर पाणी गेलं नाही तर ते गवत सुकून जाईल. लक्षात घ्या, गवत सुकून जाईल, मुळापर्यंत गेलं पाहिजे. मुळापर्यंत तसं कीर्तन हे नुसतं ऐकण्याकरता, लक्षात घ्या, ऐकण्याकरता नाही, ऐकून वागण्यासारखे काय, ऐकून वागण्यासाठी. शिजवलेलं अन्न हे नुसतं बघण्यासाठी नाही, ते पोटात घालण्यासाठी आहे. सोन्या चांदीचे दागिने हे कपाटात ठेवण्यासाठी नाही, अंगावर घालण्यासाठी आहे. तसं कीर्तन हे ऐकून आपल्या मनापर्यंत पोहोचून तसं जीवनात वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच कीर्तन आहे. माणसं वरवर ऐकतात, ते कीर्तन झोंबूच देत नाही अंगात. कीर्तन झोंबू देत नाही महाराज. एक लक्षात घ्या, ते झोंबलं पाहिजे, आतमध्ये गेलं पाहिजे. ओ, तुम्ही मेडिकलच्या दुकानामध्ये किती दिवस बसले तरी तुमचं आजार जाणार? मेडिकल आहे चौकडून पण आत तुम्ही बसलेले तर ते आत बसल्यानं रोग जाणार नाही. ते औषध पोटात गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? पोटात गेलं पाहिजे तर जाईल ना. पण महाराज आपण ते आतच जाऊ देत नाही, नुसतं वरवर है की नाही, वरवर चाललेले वरवर. तसं जाऊन देऊ नका. जसं एक बाई पाणी भरण्याकरता गेली, पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या बाहेर विहिरीवर पाणी भरायला जात होते, नदीमध्ये सर तलावामध्ये पाणी भरणं होतं. आता न आता फार मोठी सुविधा झाली महाराज, आता पाईपलाईन आहे. पूर्वी पाण्याच्या मागे लोकांना जावं लागत होतं, आता तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमच्या पाठीमागे पाणी येते. पाणी येऊन राहिलेलं आहे. तुम्ही डोंगरावर जरी घर बांधलं तर पाईपलाईन आहे की नाही? पाईपलाईन आहे तिथं. हो, आज किती सुविधा झाली, घरामध्ये नळ आहे, घरात आहे की नाही? घरात नळ आहे. घरात नळ असूनही पाणी कोण भरेल याच्याकरता भांडणं चालतात. घरात नळ
पाणी कोण भरेल, सासू भरल का सून भरल, पोरगा भरल का बाप भरल, याच्याकरता भांडणं चालतात भांडणं. शेवटी एक डोक्यातून काढतात विचार, जाऊ द्या म्हणून कोणीच भरू नका, एक पाईप आणा त्या नळात खोसून द्या, टाकीत टाकून द्या, टाकीत टाकून द्या. आणि ते रात्रीला नाईट नळ खोसून देतात, ते पाईप टाकीत टाकून देतात, नळ कधी येतात रात्री माहीत नाही. ते टाकी भरते, ओव्हरफ्लो होते आणि पाणी वरून वाहत वाहत हे जिकडे झोपलेले आहेत त्याच्या अंगाखाली जाते. मग म्हणतात नळ आला, नळ आला. नळ कसा आला, पाणी आलं, नळ तिथंच आहे काय. ही एवढी सुविधा झाली महाराज, काल आहे महाराज, काय होईल याचा नेम नाही. आता पाहुणे आले की आता गडवा घेतात, प्याला घेतात, घ्या पाणी पुरीचा. मग नंतर असं करणार नाहीत ते, पाईप खोसून देतील, पाहुणे आले की तोंडात घातलं किती पेत बसतो. हे सुविधा आहे त्याप्रमाणे. पूर्वीच्या काळामध्ये बाया पाणी भरायला नदीवर जायच्या, बाई गेली एक घागर 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 घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन नाही ते घागर माहीत आहे आपल्याला घागर, ते तोंड एवढं असते एवढी घागर. बाई गेली पाण्यामध्ये उभी राहिली, मांडे इतक्या पाण्यात गेली आणि ते घागर अशी आडवी केली, आडवी केली, एकदम दाबली ती पाण्यामध्ये, तोंड खाली बुडवर एकदम पाणी घागर ते टाकली. आता घागर कुठे आहे, घागर कुठे आहे सांगता की जाऊ घरी. कुठे घागर पाण्यात आहे, पाण्यात आहे लक्षात, घागर पाण्यात आहे. पण घागरीत पाणी आहे का नाही, घागरीत पाणी नाही. वास्तविक पाणी कुठे पाहिजे, घागरीत पाहिजे. इथं पाण्यात घागर आहे पण घागरीत पाणी नाही, घागरीत पाणी नाही. कोण्या घागरचं सांग तुम्ही, त्या घागरचं नाही सांगत. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या घागरी पाण्यातच आहेत पण घागरीत पाणी जात नाही, त्याचं कारण ते जाऊच देत नाही. हे पाणी जात का नाही, त्याचं कारण कारण आहे त्याच्यामध्ये. त्या घागरीमध्ये हवा आहे, हवा काय हवा हवा हवा, त्याच्यामध्ये हवा असल्यामुळे पाणी जात नाही, पाणी जात नाही. कशामध्ये हवा आहे, घागरीमध्ये घागरी. आता कोणती हवा आहे आता ते मी काय कीर्तनात सांगू काय. प्रत्येकाची हवा आहे मला असं. पठ्ठ्याचं शेगावला दोन प्लॉट आहेत, हवा हवा. बँकेत 50 लाख आहेत, हवा. पठ्ठ्याची इथून तिथून पराठी आहे, हवा. याचे आता हवा किती कशी, माझ्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. ही काय आहे हवा. आता बरं वाटतं तुम्हाला, ही हवाच आहे. मलाच चाल म्हणता येते. ही काय हवा, हवा आहे. ही अशी हवा जोपर्यंत आहे तोपर्यंत पाणी आत जात, पाणी आत जात नाही. मग पाणी आत जाण्याकरता काय केलं पाहिजे, हवा काढली पाहिजे. हवा काढली पाहिजे, हवा काढली की पाणी. मग घागर थोडीशी कलथी करा अशी, हवा निघून जाईल, पाणी भरत राहील. तसे आपल्या घागरी देखील थोड्या कलथ्या करत जा, हळूहळू पाणी शिरत जाईल. हा लक्षात मी कशा करता सांगितलं, आत जोपर्यंत जात नाही. आत गेलेल्याला महत्व आहे, आतल्याला किंमत आहे. परमार्थात आतल्याला किंमत आहे, संसारामध्ये बाहेरच्याला किंमत आहे. विठ्ठल 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 देव आतलं पाहतो बाहेरचं पाहत. तुमचे आत काय आहे, आतलं पाहतो तुमचे आमचे आतमध्ये किती आहे. आणि प्रत्येकाने याचं अवलोकन केलं पाहिजे. मी मनुष्य जन्माला आलो आणि माझं वागणं बोलणं उठणं बसणं चालणं हे माणसासारखं आहे का, माझं माणसासारखं आहे का, मी माणूस आहो का. लोक म्हणत असतील माणूस आहे पण मी माणूस आहो का. हो, केवळ आकार माणसाचा आहे म्हणून त्याला माणूस म्हणता येत. त्याच्यात आत काहीतरी पाहिजे ना, त्याच्यात गुणधर्म पाहिजे. हो,
गूळ पिवळाही असतो, गूळ काळाही असतो, गूळ लालही असतो, पण त्याला गुळपण येण्याकरता त्याला गोडी जशी असली पाहिजे तसं माणसाचं जीवनामध्ये जिवंत राहण्यासाठी त्याच्या आतमध्ये काहीतरी माणुसकी असली माणुसकी असली पाहिजे. आज जर माणुसकी नसेल, वर तुम्ही किती जरी काही केलं त्याला परमार्थामध्ये काही किंमत नाही आहे. म्हणून आत कसं जाईल त्याच्याकरता जीवनामध्ये कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं, कथा ऐकायची, ते आतमध्ये गेली पाहिजे, तरच तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून याकरता संतांनी हे जे दिव्य ग्रंथ तुमच्या आमच्या जीवनाकरता दिलेले आहेत त्याचं कारण एकच आहे, तुमचं आमचं कल्याण त्याच्यामध्ये सामावलं, ते ऐका, ऐकून ते जीवनामध्ये आचरणात आणून तसं जीवन बनवलं महत्त्वाचं आहे. तसं जीवन त्याच्याकरता जीवनामध्ये ऐकणं महत्त्वाचं आहे, ते कानातून ऐकायचं मनापर्यंत पोहोचलं पाहिजे लक्षात. आणि एक लक्षात घ्या, त्याचप्रमाणे जीवनामध्ये नियंत्रण असलं पाहिजे जीवनामध्ये काय नियंत्रण आपल्या जीवनात असलं पाहिजे, इंद्रियावर नियंत्रण, कंट्रोल. आणि म्हणून त्याच्याकरता कंट्रोल फार महत्त्वाचं आहे. आपलं नियमात बदल आहे, माणसं खरं सांगू काय नियमाच्या निसर्गाच्या विरुद्ध वागणारा फक्त एकच आहे जगाच्या पाठीवर, तो म्हणजे माणूस. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून याकरता यांना मार्गदर्शन करण्याकरता लोकांना संत महात्मे या भूतलावर आले. आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्यांनी आ माणुसकी शिकवली, माणूस घडवला. काय केला? माणूस घडवला. माणूस घडणं महत्त्वाचं आहे. त्याच्याकरताच मी सांगितलं, आपण जीवनामध्ये जन्माला आलो परंतु माणसाचे आकाराचे आलो, पण माणूस पुढे व्हायचं आहे आपल्याला. माणूस पुढे व्हायचं आहे, माणूस म्हणून जन्माला नाही आलो, माणसाच्या आकाराचे म्हणून आलो, पण पुढे आपल्याला माणूस बनायचं आहे. आणि मरताना माणूस म्हणून मेलं पाहिजे लक्षात घ्या. संत होणं, देव होणं हे दूरची गोष्ट आहे, ते फार कठीण आहे. मग निदान आपण या जीवनामध्ये माणूस म्हणून काय झालं पाहिजे मेलं. बघू, लोक माणूस म्हणतात म्हणून माणूस आहो काय आपण? इथे आदिवासी भागामध्ये ते गाव आहेत तिकडे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिकडे ते आदिवासीचे असे तुटक तुटक घर आहेत, असे एक घर तिथं, एक घर तिथं, एक घर तिथं. आणि ते सर्व आदिवासी जंगलचा भाग आहे. आणि त्या ठिकाणी दोन चार पाहुणे, त्या गावाला पाहुणे गेले, ओळखीचं घर आहे म्हणून तिथं गेले. पण नेमकं त्या घरचा माणूस कुठं शेतात कामायला गेला, बाई घरी होती, हे माणसं गेले. गेल्यानंतर बाईने पाणी दिलं, हातपाय धुतले, बैठकीत बसले ते. आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी बाईने प्यायला पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर पुढेच वर्तमानपत्र पडलेलं होतं, पेपर पडलेला होता. आणि त्याच्यात पहिलंच मथळ्यामध्ये लिहिलेलं होतं, गावकऱ्यांनो सावधान, गावात वाघ सुटला. तिकडे जंगलचा भाग आहे, तिथं ते हिंस्र पशू फिरतात. गावकऱ्यांनो सावधान, गावात वाघ सुटला. ते ऐक पाहिलं, त्यांनी वाचलं, त्या पाहुण्यांनी धडधड करायला लागलं, त्याला येईल वाघ सुटला, आता काय करणार, आलो तर खरं. तेवढ्यात बाईने काय केलं, चहा करून आणला, पाहुण्याच्या हाती कप दिलं. पाहुण्यांनी एकच घोट घेतला, बाईने लगेच खोलीच्या बाहेरून आवाज दिला, तिचं जे पोरगं जायला होतं शाळेमध्ये गेलेलं होतं मधल्या सुट्टीत, ते आलं घरी. घरी जसं अंगणात दिसलं त्या बाईला, आणि लगेच ती बाई मोठ्याने ओरडली, आला की माय वाघ. काय म्हणे ती बाई? आला की माय वाघ. पाहुण्याने ते ऐकलं, पाहुण्यानी एक घोट घेतला आणि कप तसेच ठेवले, मागच्या खोलीत गेले, मागच्या खोलीत गेले. मग त्या मागच्या खोलीतून विचारतात बाईला, कुठे गेला वाघ? आतल्या घरात गेला म्हणे. ते पाहुणे जे गेले ते अजून नाही आले त्या घरी. घरून त्यांनी फोन केला, बाई तो वाघ आला होता तर काय झालं? त्या बाईने सांगितलं, नाही हो तसं नाही, माझ्या पोराला मी लाडानं वाघ म्हणते. तसं आपल्याला लोक लाडानं माणसं म्हणत असतील तर आपण माणसं आहो काय? लोक लाडानं म्हणतात माणूस आहे, माणूस आहे, पण आपण माणूस आहो का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हॅलो दादा.
जीवनामध्ये काय केलं पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनात नियंत्रण नियंत्रण असलं पाहिजे. हा लक्षात, हां, तुकाराम महाराजांचे अभंग हे महाराज तुमचे आमच्या जीवनाकरता तयार झालेले आहेत. सांगू का, हे एका घागरमध्ये जर पाणी असलं, घागरभर पाणी असू द्या, कसलंही पाणी असू द्या, त्या घागरभर पाण्यात एक चमचा जर गंगाजल टाकलं, एक चमचा गंगाजल टाकलं, घागरभर पाणी काय होणार आहे? गंगाजल होते. काय होते? एक चमचा गंगाजल त्या घागरीच्या पाणी टाकलं तर घागरभर काय होते? ते गंगाजल. तसं तुमचं आमचं जीवन कसंही असू द्या, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग टाकून द्या, तुमचं जीवन गाथा होऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल एक अभंग एक ओवी तरी जीवनात आली तर माणसाचं जीवनाचं काय आहे? एक तरी ओवे अनुभवावे कतरी ओवे अनुभवावे कतरी ओवे अनुभवावे कतरी ओवे एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे एक तरी ओवी अनुभवावी एक तरी एक ओवी 9000 ओव्याचा ग्रंथ आहे. एक ओवी जीवनात उतरवा फक्त. 4500 अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. एक अभंग जरी आपल्यामध्ये उतरला तरी आपलं जीवन धन्य होतं. याचं कारण हे ग्रंथ काय करतात, तुमच्या आमच्या जीवनाला कंट्रोल करतात, तुमच्या आमच्या जीवनाला काय करतात, एक बंधन देतात. आणि प्रत्येकाच्या जीवनात हे बंधन असलं पाहिजे. आपल्या जिभेवर, आपल्या डोळ्यावर, आपल्या कानावर, आपल्या प्रत्येकाच्या याच्यावर काय पाहिजे? नियंत्रण. हे ग्रंथ ते कसं शिकवतात आपल्याला, ते असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. खाताना देखील जिभेवर काय पाहिजे? कीर्तनाला जायचं म्हटल्यानंतर महाराज त्या ठिकाणी करदोळा तुटोस तर नाही खायचं की नाही इथं. म्हणून आमचे भारत महाराज कीर्तनाच्या अगोदर जेवत नाहीत, मला वाटतं तेच कारण आहे. इथं आल्यानंतर नियंत्रण पाहिजे. खाताना नियंत्रण. माणसाला दिवसातून एक दिवसातून माणसाला जेवताना किती, एक दिवसाचे किती भाकरी लागतात? रोज किती लागतील आपल्याला? सहा भाकरी. सहा एका टायमाच्या? नाही नाही, तीन टायम. हा, तीन टायमाच्या सहा भाकरी. हा लक्षात, सहा भाकरी हे 60 रुपये किंमत होती. त्या भाकरीची किती होते? 60 रुपये किंमत. खरं सांगा, 60 रुपयाच्या भाकरी पोटात घालताना त्याच्याबरोबर किती रुपये खर्च करावं लागतात पोटात घालताना? माझं कळणं लक्षात येते का तुमच्या? 2 भाकरी पोटात घालताना त्याच्याकरता दुसरं टाकून किती पैसे खर्च करावं लागतात तेव्हा ते भाकरी आत जातात. वास्तविक पोटाला काही लागत नाही, पोटात काही टाका ते पचवते, फक्त हा चेक नाका बदमाश आहे. इथून मात्र इथून जाऊ देत, इथून म्हणून नियंत्रण पाहिजे. लक्षात, हे बदमाश आहेत हे सर्व. आपले जे आहेत ना, जे आपले म्हणतो ना आपण, हे सर्व आपल्याला मातीत घालायचे मागे लागलेले आहेत. आहे की मातीत घालायच्या मागे लागलेले आहे. लक्षात घ्या, आपण जेवताना तिखट लागतं जिभेला लागतं,
पाणी कुठून येतं? तिखट जिभेला लागतं. पाणी कुठून येतं? डोळ्यात. काही संबंध आहे का त्याचा? खाते जीभ तिखट जिभेला लागलं, पाणी कुठून येतं? डोळ्यात. यायचं दोघ यायचं यायच्यातच जमत नाही ना. यायचं जमत. आज वास घेण्याचं काम कोणाचं आहे? नाकाचं. नाकाचं वास घेण्याचं. माणसं आत्तरचा बोळा कुठे ठेवतात? काही काम आहे का? अत्तरचा बोळा त्याला काय लागते कानाला? त्याला काही गरज नाही, तो एक घंटा झुळून टाकून देते. तो तुम्हाला वासच घ्यायचा असेल तो बोळा कानात न ठेवता नाकात ठेवत जा. हे इंद्रिय तशी आहेत महाराज, हे वाईट आहेत ते. म्हणून याकरता जिभेवर नियंत्रण, कानावर डोळ्यावर नियंत्रण हे ग्रंथ आपल्याला शिकवतात. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो तुम्हाला. जिभेला झालेली जखम, जिभेला झालेली जखम लवकर बसते, पण जिभेकडून झालेली जखम आयुष्यभर पुरते. विठ्ठल 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 विठ्ठल. करता संत महात्म्याने तुमचे आमच्या करता हे सुंदर ग्रंथ आपल्या हातात दिलेले, आणि हे देण्याचं कारण एकच आहे, आपल्याला योग्य रस्त्याने आपलं जीवन व्यतीत होऊन आपल्या मुक्कामाला पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून त्याकरता संत महात्मी इथं आले. आल्यानंतर लोकांच्याकडे बघितलं, अनेक लोक स्वैराचाराने वागतात, वेगवेगळ्या रीतीने वागतात. त्यांना योग्य मार्गाने लावण्याकरता त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून त्याच्याकरता मार्ग बघितले, कोणत्या मार्गाने. आणि एक लक्षात घ्या, साधूने जे मार्ग दाखवले त्याच मार्गाने गेलं तर माणसाचं काय कल्याण आहे. आपल्याला दिसेल तो मार्ग आणि काढेल तो मार्ग तिकडे जर गेले तर आपल्या जीवनाची अधोगती आहे. म्हणून ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने जर आपण गेलो. मार्ग दाबो गेले जाता न पडे गुंथा. अरे संतांनी दाखवलेला मार्ग लक्षात घ्या. काही कित्येकांनी मार्ग काढले पण संतांनी झाडले. झाडू संतांचे मार्ग. संतांनी मार्ग काढले नाही, झाडले. वेद मार्गी मुनी गेले त्याच मार्गी चाललो. मार्ग झाडले पाहिजे, काढले नाही पाहिजे. त्या मार्गाने गेले हमकास तुम्ही आपण आपल्या मुक्कामाला आपल्या घराला पोहोचू शकतो. अलक्षात आपण त्या मार्गाने गेलं तर निश्चित पोहोचू शकतो. अलक्षात आता तुम्ही इथं आले, सर्व जमले. तुमचं नाव मला काही माहीत नाही, कुठून आले काही माहीत नाही, पण एक सांगू शकतो, तुम्ही तुमच्या घरून हे निश्चित सांगू शकतो, तुम्ही तुमच्या घरून आले. आल्यानंतर या ठिकाणी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर कुठं जाल? घरी. कटी घरी जाल. कदाचित लाईन गेली असेल, अंधार पडला असेल, आपल्या घराचा मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गाने जर गेलं, एखाद्या दुसऱ्याच घराच्या दारावर जर थाप टाकली काय होईल? काय होईल? फजिती होईल. फजिती फजिती होईल. लक्षात घ्या, दुसऱ्या मार्गाने गेलं, आपला मार्ग सुटला तर आपली फजिती होईल. तसं संतांनी जे मार्ग दाखवले ते मार्ग जर सुटले महाराज, तर मग आपल्याला वेगळेच घरं लागतील. कोणते? गाढवाचे, डुकराचे, हे घरं लागतील, हे घरं लागतील. आणि तिथं मग काय फजिती होईल याचा सांगता येत नाही. जे नाही खायचं ते खावा लागेल. काय करावं लागेल याचा नियम नाही. आणि म्हणून याकरता आपल्या मुक्कामाला पोहोचण्याकरता आपण संतांच्या मार्गाने. म्हणून संतांनी देखील मार्ग असे शोधून काढले महाराज, की सर्वांना जाता येईल अशा करता एक मार्ग काढला. काय काढला? एक मार्ग. त्यांना माहिती आहे, यांना कळणार नाही, म्हणून याच्याकरता एक मार्ग झाडला.
एकाच मार्गाने सर्वांना नेलं, बाकीचे मार्ग त्यांनी मोडून काही मार्ग सूक्ष्म होते, काही मार्ग दुस्तर होते, ते सर्व मार्ग सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म दुस्तर सुष्मा